नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल लॉरल्स इरामध्ये. आज आपण बघणार आहोत क्लास 9 चॅप्टर नंबर 13 अँड कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट महाराष्ट्र बोर्ड, ओके, लेक्चर नंबर 5. जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आज आपण कार्बन बघणार आहोत, स्पेशली काय असतो कार्बन तो, ओके. तर चला सुरू करूयात. बघा, कार्बन आपण हे बघणार आहोत, डिस्कस करणार आहोत कार्बन काय असतो, काय असतो त्याचं लफडा वगैरे, ते आज आपण बघणार आहोत, ओके. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बघा, कार्बन, ओके, कार्बन, बघा कार्बन. आता काय असतं कार्बन हे बघूयात. तर बघा, कार्बन याच्या अगोदर कार्बन जो आहे, तर ज्यावेळेस हे होतो, कार्बन जो आहे ज्यावेळेस कंपाऊंड फॉर्ममध्ये येतो त्यावेळेस तो काय बनतो, कार्बन डायऑक्साईड बनतो, बरोबर. कशामध्ये बनतो? कार्बन, एक मिनिट, हे दिसत नसेल, कार्बन जो आहे तो कशामध्ये बनतो नंतर? तो कार्बन कार्बन डायऑक्साईड मध्ये बनतो, ओके, बरोबर. तर कार्बन डायऑक्साईड मध्ये बनतो. बघा, समजा आपण एक म्हणजे आता समजा आपण एक काय केलं की बघा आपण काय केलं की समजा आता एक हे घेतलं, ओके, म्हणजे समजा हे घेतला आपण मेणबत्ती, ओके, अशा पद्धतीनं आपण मेणबत्ती घेतली या ठिकाणी, आणि ह्या मेणबत्तीला अशा पद्धतीनं आपण याला ही म्हणजे लावली जाळली, ओके, आणि याच्यावर आपण एक कोळसा धरला, ओके, अशा पद्धतीनं हे कोळसा धर घेतला आपण, ओके, आणि त्याच्यावर आपण वल्ला लिटमस पेपर ठेवला. तर वल्ला लिटमस पेपर वल्ला ठेवला, ओके, तर तो ज्या तो त्यावेळेस ही काय असेल इथे, हा लिटमस पेपर कसा असेल इथे, ब्ल्यू असेल. नीट लक्ष द्या, आता नीट आपण कार्बनच बघतो, नीट लक्ष द्या. तर हा या ठिकाणी ज्यावेळेस इथून हा म्हणजे आपण मेणबत्तीवर हे ठेवल्यानंतर हा काय होणार, इथून म्हणजे असा हा कोळसा जो आहे तो जळणार. कोळसा म्हणजे काय, कॉईल म्हणजे काय आहे, एक कार्बनचं फॉर्म आहे, ओके, आणि त्यानंतर तो जळल्यानंतर हा काय बनणार, ब्ल्यूचा तो काय बनणार, रेड, बरोबर, कळलं. हा काय बनणार, रेड, म्हणजे या ठिकाणी कार्बन काय काय होणार नंतर तो या ठिकाणी CO2 म्हणजे एक CO2 काय हे कसं बनतं, तर बघा सी हे कसं बनतं, सी प्लस O2 म्हणजे CO2 बनतं, बरोबर. म्हणजे CO2 काय आहे, एक ॲसिडिक नेचर आहे. काय आहे तो? ॲसिडिक नेचर. मी याचे नोट्स तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करेल, ओके. हा ॲसिडिक नेचर आहे, बरोबर. हा काय आहे, ॲसिडिक नेचर, हा ॲसिडिक नेचर आहे, बरोबर. येते लक्षात काय, कळलं. आपण पहिल्यांदा कॉईल एक मेणबत्ती घेतली, मेणबत्तीवर कोळसा धरला, त्यानंतर वल्ला लिटमस पेपर ठेवला आपण इथे. वल्ला लिटमस पेपर ठेवल्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं, वल्ला लिटमस पेपर ठेवल्यानंतर या ठिकाणी काय झालं, तो जो हा कार्बनचा सोर्स आहे, बरोबर, कोण कोळसा म्हणजे इथून आपण मेणबत्तीवर तो धरल्यानंतर या ठिकाणी तो कार्बन त्यातून गॅस रिलीज होणार. गॅस म्हणजेच काय, CO2, बरोबर. CO2 कसा बनतो, सी प्लस O2, ॲसिडिक नेचर झाला तो, बरोबर. मग हा काय लाल, तुम्हाला तर मी सांगितलं होतं एकदा मागच्या लेक्चरमध्ये कशा पद्धतीनं काय असतं, अशा फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हे वगैरे, ओके, एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर ते या ठिकाणी रेड बनणार, ओके, ब्ल्यू टू रेड, म्हणजे रेड म्हणलं कसं होणार, तो ॲसिडिक नेचर होणार, ओके, कळतंय, समजतंय. बघा, त्यानंतर आणखीन एक आपण हे बघूयात, ओके. बघा आता की या ठिकाणी एक मिनिट, हा पेन तर नाही चालायचं इथे, एक मिनिट, हा विजिबल कलर आहे का,
विजिबल नसेल. हां हे बघा आपण यानेच बघूयात. तर बघा या ठिकाणी एक आपण काय घेतलं, एक टेस्ट ट्यूब घेतलं. ओके सो टेस्ट ट्यूब हा आपण अशा पद्धतीनं टेस्ट ट्यूब घेतला आणि टेस्ट ट्यूब घेतलं. ओके आणि त्याच्यामध्ये आपण लाईन वॉटर टाकलं. ओके एक केमिकल ट्रान्सपरंट लिक्विड असतं पाण्यासारखं असतं त्याला लाईन वॉटर म्हटलं जातं. ओके काय लाईन वॉटर ठिकाणी बोटानी लिहितोय सो अक्षर थोडंसं जरा हे येईल. ओके बरोबर येणार नाही. तर लिक्विड वॉटर जे आहे तर ते अशा पद्धतीने लाईन वॉटर असेल एकदम पाण्यासारखं असेल. बघा आता तुम्ही आता समजा एक तुम्हाला मी गोष्टीच्या फॉर्ममध्ये सांगतो. ओके पुष्पा आणि श्रीवल्ली गेले कोकणात. ओके आणि त्यांना तिथं श्रीवल्लीला लागली तहान आणि श्रीवल्लीनी तहान लागल्यावर आता बघा आपण नारळ पितो. बरोबर श्रीवल्लीला तहान लागल्यानंतर पुष्पाने नारळाची नारळ घेतलं. ओके पाणी प्यायलं तर तिथे ती जी बघा आता बघा एक थोडंसं हे करा रिलेट करा. ओके तर ते पाणी नळीनी पिते आहे. ओके तर ह्या टेस्ट ट्यूबच्या ऐवजी आपण पाणी हे समजूयात नारळ. ओके तर ते त्या ठिकाणी तिने हे केलं. ओके आणि पाणी म्हणजे पाणी संपल्यानंतर तिने अशी रिटर्न अशी फुकी म्हणजे हे केलं हवा आतमध्ये टाकली. ओके तर हवा आतमध्ये टाकल्यावर काय होणार ते ऑक्सिजन याच्यामध्ये CO2 आतमध्ये जाणार. बरोबर बघा या नळीतून जर CO2 याच्यात गेलं तर हे काय होणार ऑक्सिजन यात येणार. बरोबर ऑक्सिजन CO2 यात काय होणार CO2 यात जाणार. बरोबर आणि CO2 एक मिनिट हा मी या ठिकाणी एक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बोटानी एक मिनिट हा आज पहिल्यांदाच्या शो मी करतोय सो ओके तर याच्यात आपण काय केलं ऍड CO2 ऍड केलं. बरोबर मग हे CO2 ऍड केल्यानंतर हे कसं बनणार बघा दुधासारखं बनणार. हे कसं बनणार मिल्की. बरोबर हे कसं बनणार मिल्की बनणार दुधासारखं बनणार. बघा कार्ब एक हे कळलं तुम्हाला. बघा टेन्थमध्ये एक हे विचारतात हे फॉर्म जे आहे टेन्थमध्ये विचारतात कार्बन डायऑक्साईड कन्वर्ट टू द लाईन वॉटर इन टू मिल्की. त्यामध्ये जे सेपरेशन कोलाइड नेचरमध्ये फॉर्ममध्ये होतं त्यामुळे ते मिल्की बनतं. ओके कळलं तुम्हाला हे कशा पद्धतीनं होतं ते. ओके सो हे काही अशा पद्धतीनं होतं. बघा म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो लाईन वॉटर कन्वर्टेड इन टू मिल्की कशामुळे CO2 त्यात ॲड झाल्यामुळे. लाईन वॉटरमध्ये ज्यावेळेस CO2 ॲड होईल त्यावेळेस तो कसं बनेल दुधासारखं मिल्की बनेल. ओके सो या ठिकाणी हे बघा आता इथं तुम्हाला नीट क्लिअर होईल. ओके तर बघा या ठिकाणी काय होईल ते बघा पहिल्यांदा हे काही अशा पद्धतीनं वॉटर होतं. ओके हे एक मिनिट बाबा एक मिनिट बघा पहिल्यांदा काही अशा पद्धतीनं हे वॉटर होतं. बरोबर म्हणजे ते हे होतं. ओके लिक्विड होतं. बरोबर लाईनर वॉटर होतं. बरोबर लाईनर वॉटरमध्ये बघा अशा पद्धतीनं काही आपण तुम्हाला म्हणतो जसं शिवालीने हे केलं तसं तशा पद्धतीनं बघा इथं नळीने आपण याच्यामध्ये काय केलं CO2 ॲड केलं. काय ॲड केलं आपण CO2 ॲड केलं. बघा काय ॲड केलं आपण त्यात त्या लाईन वॉटरमध्ये काय ॲड केलं CO2 ॲड केलं आणि CO2 ॲड केल्यानंतर हे बघा रिझल्ट काय असा आहे पाण्यास म्हणजे ते दुधासारखं तयार झालं. कसं तयार झालं दुधासारखं तयार झालं. ओके तर आता तुम्हाला चांगलं समजलेलं असेल कशा पद्धतीने झालं ते. ओके एकदम बेस्ट पद्धतीने समज असेल डायरेक्ट
बघा आता कार्बन डायऑक्साईडचा, बघा कार्बन डायऑक्साईडचा ॲटॉमिक, मी याच्या अगोदर फर्स्ट लेक्चरमध्ये किंवा सेकंड लेक्चरमध्ये सांगितलं देखील होतं काय असते ते. बघा कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा कार्बनला सिम्बॉल असतो, कार्बनला सीने रिप्रेझेंट केलं जातं. ओके, त्यानंतर कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6. ओके, कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6 आणि कार्बनचा ॲटॉमिक मास असतो 12 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असतो 2s2 4, बरोबर. आणि ह्याची व्हॅलन्सी असते 4 आणि हा नॉन मेटॅलिक असतो, हे मी सांगितलेलं आहे आणि आणखीन देखील सांगतो. बघा सर आता का सांगितलं हे, बघा आता नीट लक्ष द्या. कार्बनचा हे जे आहे, नेट हे यूज करायला एक मोबाईलवर लेक्चर करण्यासाठी इतका प्रॉब्लेम होतो मित्रांनो. एक हा हे जे प्रेझेंटेशन आहे ना, हे प्रेझेंटेशन बनवण्यासाठी मला 5 ते 6 तास लागतात सहज, जे म्हणजे खूप टाईम लागतो हे प्रेझेंटेशन बनवण्यासाठी. आज तरी मी जर असं सिम्पल प्रेझेंटेशन बनवले सो असं. तर बघा हे जे कार्बन आहे, हे कार्बन, तर ह्या कार्बनला कार्बन डायऑक्साईडला मोलिक्युलर हे जे असतो, हे कार्बन डायऑक्साईडचा मोलिक्युलर वेट जे आहे तर ते किती असतं बघा. याचं मोलिक्युलर वेट जे आहे, मोलिक्युलर वेट याचं मोलिक्युलर वेट असतं 44, बरोबर. हे कसं काढायचं हे देखील मी सांगतो बघा, म्हणजे कोणी सांगणार नाही. बघा याचं 44 असतं, ओके, 44 एवढं ह्याचं मोलिक्युलर वेट असतं, बरोबर. आता हे कसं काढायचं बघा, बघा आता इथं नीट लक्ष द्या. हां, मी आत्ताच तुम्हाला इथे थोडंसं बेसिक त्याचं सांगितलेलं आहे, सिम्बॉल मोलिक्युलर वेट वगैरे. ओके, आता बघा मला सांगा, CO2, बरोबर. मला सांगा आता ह्या सी कार्बनचं ॲटॉमिक नंबर किती असतो, 12, बरोबर. मला सांगा आता ह्या ऑक्सिजनचा किती असतो, 16, 16 गुणिले 2, कारण 16 हे का, कारण इथं 2 आहे. आपण असं लिहितो ना, माहिती आहे तुम्हाला की मॅथमध्ये माहीत झालं असेल तुम्हाला की अशा पद्धतीनं आपण असं लिहित असतो, तर तेच आपण अशा पद्धतीनं लिहितो. ओके, हे तुम्हाला झालेलं असेल मॅथमध्ये किंवा नसेल झालेलं तरीही सांगतो मी की बघा, एक पुढं सांगतो एक मिनिट. बघा जर समजा असं असेल की समजा सो की सो असं असेल की जर तर बघा जर असं असेल की असं असं तर ह्याला मॅथमॅटिकली असं लिहिणं चुकीचं असतं, मॅथमॅटिकली असं लिहिलं जात नाही याला. ह्याला मॅथमॅटिकली कसं लिहितात बघा, ह्याला मॅथमॅटिकली जे आहे, ह्याला मॅथमॅटिकली काही अशा पद्धतीनं लिहिलं जातं, अशा पद्धतीने लिहिलं जातं. जर असं असेल असं तर असं लिहिलं जात नाही, मॅथमॅटिकली काही अशा पद्धतीनं असं लिहिलं जातं. समजायचं 16 आहे इथं, ह्याच्या पुढं आणखीन 2 16 आहेत. समजायचं 3 असेल तर समजायचं याच्या पुढं आणखीन 3 16 आहेत. ओके, हे कोणीही सांगणार नाहीत का डीपमध्ये तुम्हाला. ओके, सो मी सांगतोय, तो नीट लक्ष द्या. ओके, तर बघा इथं आता इथं हां, तर बघा इथं हे जे बार आहे, तर बघा मला सांगा याचं ॲटोमियनला आता काय करायचं, हे प्लस करायचं आहे, बरोबर. ओके ओके, सो यांना आता प्लस केल्यानंतर बघा याचा आन्सर किती येईल, यांचा आन्सर बघा इथं ह्यांचं हे करायला मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय केल्यानंतर इथं काय येते, 12चं 12 येतं आहे असं. ओके, सो एक मिनिट हां, मी हे इरेजर करून या ठिकाणी डबल लिहिण्याचा प्रयत्न करतो. ओके, ट्राय करतो कारण इथे थोडं खाली बसत नाही आहे. ओके, CO2 ह्या सीचं किती असतं, 12, याचं 16. ओके, सो ह्यांना हे केल्यानंतर किती येईल, याचं 12चं 12 राहणार, याचं 32 राहणार. ओके, त्यानंतर ह्या दोघांना ॲड केल्यावर किती होणार, 44 होणार, अशा पद्धतीनं होणार. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. याच्या अगोदर मी खूप वेळेस खूप लेक्चरमध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, खूप वेळेस खूप लेक्चरमध्ये हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. आता आणखीन बघा याचा याचा मेल्टिंग पॉईंट हे कोणी विचारणार तर नाही आहे, पण तरीही बुकमध्ये दिलं आहे म्हणून. ओके, याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे, याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो आहे मायनस
मायनस फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स एवढा याचा, मायनस 56.6 एवढा याचा काय आहे, मेल्टिंग पॉईंट आहे. ओके, मेल्टिंग पॉईंट आहे याचा एवढा. ओके, सो एवढा लक्षात ठेवा. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याचा जो नेक्स्ट पार्ट आहे, रिएक्शन जे आहे सेकंड, तर ती आणि ऑक्सिजन कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये लॅबमध्ये तयार करतात ते आपण बघूयात. इथून पुढचा पार्ट नेक्स्ट कंटिन्यू करूयात. थँक्यू.